आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। टीचर्स प्रीमियर लीग कार्यक्रमात प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार या सरांनी टाळी वाजवण्याचा किस्सा सांगितला आणि सभागृहात एकच हशा पिकला। पाहुयात एक गमतीदार व्हिडिओ। तुम्हाला कधीच त्रास देणार दुसरी गोष्ट दुसऱ्यांना पण सांगा जे टाळी असं वाजवतात काही लोक असं वाजवतात असं वाटत नाही चूक आहे। टाळी जोरातच वाजवली गेली पाहिजे असं वाजवणाऱ्यांची प्रगती पण होत नाही अधोगती पण होत नाही। समज जिथं आहे तिथंच राहा बाहेर पण येऊ नको घरात पण बसू नको अशी आणि जे असं वाजवतात त्यांची अधोगतीच होते। आणि म्हणून तुम्हाला मी आल्यापासून पाहत होतो टाळे असं आणि दुसरं एक सांगतो विनंती करतो तुम्हाला मी 5 उठतो माझं वय 65 आहे 5 ते 6 फिरतो फिरताना 211 टाळ्या वाजवतो पुढे पाठी मागो दोन्ही तुम्हाला म्हणजे हे वाटेल जोराने माझा बीपी डॉक्टरकडे गेल्यानंतर सांगतो सर 17 वर्षाच्या पोरासारखा सांगतो तो मी सांगत ते डॉक्टर का मी माझ्या शरीरासाठी माझ्यासाठी 2 तास खर्च करतो 5 ते 7 फिरणं 211 टाळ्या वाजवणं हे तुम्ही पण करावं अशी विनंती आहे। का हे जोय टेन्शन पण याच वयात येतं आणि टेन्शन आलं की बीपी येतंय शुगर येतंय कंटाळा येतंय जाऊ दे सोड म्हणते जाऊ दे सोड आता कोण होणार करोडपती याच्यामध्ये तो म्हणतो कोण जाऊ दे सोड फुटबॉल खेळू नको जाऊ दे सोड क्रिकेट जाऊ दे सोड हे नको आहे होकारात्मक विचार सरणी आपल्याला रुजवायचे म्हणून एक चालणं चालत राहावं पावलं थकली की तिथं शिकाव सर किती सुंदर दिसत आहे मला एक चालणं चालत राहावं पावलं थकली की तिथं शेकाव एक चालणं चालत राहावं पावलं थकली की तिथं शेकावं सरळ साध सोपं ते बोलावं उगीच कशाला शब्दात अडकावं सूर हरवला तर शोधित फिरावं तो सापडला तर आनंदानं गावं रणगाणं का होईना सुरात गावं। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।